महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. प्रेक्षक हो नमस्कार, मी आकाश, News24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत. घेऊया देश आणि विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री Top 24 हेडलाइन्स मध्ये. भारतरत्नांची चौकशी करणारे रत्न कुठेही सापडणार नाहीत, सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करण्यावरून देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर हल्ला बोल. आंदोलनजीवी असल्याचा आम्हाला अभिमान, पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हटल्यानंतर संजय राऊतांचं ट्विट. शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का, तरी ते अध्यक्ष होते, सचिनला दिलेल्या सल्ल्यावरून सदाभाऊ खोत यांचा निशाणा. कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून युवा काँग्रेस संसदेला घेराव घालणार, महाराष्ट्रातले शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार. वाढीव वीज बिलावरून अमरावतीत भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांची गाडी अडवली, तर नागपुरात अजितदादांच्या बैठकीदरम्यान भाजप आमदारांचं आंदोलन. पेट्रोल डिझेलनंतर गॅस महागला, सीएनजी दरात 1.5 रुपया, तर घरगुती वापराच्या पीएनजी गॅसमध्ये 95 पैशांची वाढ. मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याच्या तयारीत, आठवड्यात 3 दिवस सुट्टी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन. देवभूमी उत्तराखंडच्या जलप्रलयात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू, 200 हून अधिक लोक बेपत्ता, 40 तासांपासून बचाव कार्य सुरू. मुंबईत गेल्या 24 तासात केवळ 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू, गेल्या 1 महिन्यातील मृत्यूची सर्वात कमी संख्या, तर दिवसभरात 399 कोरोनाबाधितांची नोंद. कोकणातील नवसाला पावणाऱ्या भराडी देवीची यात्रा रद्द, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी यात्रेला न येण्याचं पालकमंत्री उदय सामंत यांचं आवाहन. बँक ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, एकाच दिवसात क्लिअर होणार चेक. चीनमध्ये कोरोनाच्या उत्पत्तीचा शोध घेण्यासाठी गेलेल्या WHOकडून मोठी अपडेट, प्राण्यांमुळे कोरोना संसर्ग झाल्याचे ठोस पुरावे नाहीत. पंजाबमधील संशयित अतिरेक्यास नांदेडमध्ये अटक, गुरपिंदर सिंग यास ताब्यात घेतल्याची माहिती. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण, उपचार सुरू. जिथे दिसणार तिथे फटकवणार, वडिलांचं शिक्षण काढल्यानं दिनेश राणे विनायक राऊतांवर संतापलेत. कोरोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी लष्कराचं श्वान पथक सज्ज, देण्यात आलंय खास प्रशिक्षण. 5 वेळा उक्साबोक्सी रडलोय, गुलाम नबी आझाद यांनी सांगितले कठीण प्रसंग. खलिस्तान समर्थकाला नांदेडमधून अटक, पंजाब महाराष्ट्र पोलिसांची संयुक्त कारवाई, उत्तर प्रदेशातूनही एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत, बर्ड फ्लूमुळे नवापूरमध्ये व्यावसायिकांची कोंडी. न्यूझीलंडचा म्यानमारला जोरदार दणका, मी निरोप देणार नाही, परत येईपर्यंत तुमची वाट बघेन, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे सुंदर शब्द. उत्तराखंड प्रलय तपोवन बोगद्यातून बचावलेल्या कामगारांनी केलंय थरारक प्रसंगांचं कथन, लोखंडी बारला लटकून राहिल्यानं वाचले काहींचे प्राण. मुख्यमंत्री केजरीवालांच्या मुलीला OLX वर 34,000 गंडवलंय. चीन आजही कोरोना संदर्भातील माहिती लपवत आहे, खोटं बोलत आहे, अमेरिकन तज्ञांनी व्यक्त केली आहे शंका. सह्याद्री Top 24 हेडलाइन्स मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, तोपर्यंत पाहत रहा News 24 सह्याद्री आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News 24 सह्याद्री.